सोलापूर बार्शी रोडवरील नान्नज इथं भारतीय जनता पक्षाच्या वतीनं वीज तोडणी विरोधात रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. गेल्या 2 वर्षांपासून बळीराजावर अतिवृष्टी आणि कोरोना महामारीचं संकट आलं. दरम्यानच्या काळात शेतकऱ्याच्या पिकाला आणि मालाला कवडीमोल किंमत मिळाली. असं असताना महावितरण कंपनीनं सक्तीची वसुली मोहीम राबवली. जे ग्राहक बिल भरू शकत नाहीत त्यांचा विद्युत पुरवठा कंपनीनं खंडित केला. त्यामुळं उत्तर सोलापूर तालुक्यातील शेतकऱ्यांची हातातोंडाशी आलेली पिकं वाया जात आहेत. या वीज तोडणी विरोधात भारतीय जनता पक्षाच्या वतीनं सोलापूर बार्शी रोडवरील नान्नज इथं रास्ता रोको आंदोलन केलं. दरम्यान भाजपच्या वतीनं महावितरण कंपनीचे गंभीरे आणि तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नेताजी बंडगर यांना लेखी निवेदन देण्यात आलं. या रास्ता रोको आंदोलनात भाजपचे तालुका अध्यक्ष काशीनाथ कदम, भाजप युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष संभाजी दडे, सुहास भोसले, अमोल सुतार, विनायक सुतार, युवराज पवार, अजहर शेख, संजय लंबे, जगन्नाथ भोरे आदी सहभागी झाले होते. शेतकऱ्याचे कंबरड मोडलंय, कुठल्या शेतीमालाला भाव नाही आणि आपण गेल्या 2 महिन्याखाली लाईटची बिलं भरलेली आहेत इकडे बघू. तर आज परत एकदा लाईटसाठी या महाविकास आघाडी असेल किंवा या महावितरणानं तगादा लावलाय. आज शेतकऱ्याकडे कुठलाही 1 रुपया नाही. हे पैसे भरायचं म्हणलं कुठनं भरायचं? तर आज आपण शेतकऱ्यांना या ठिकाणी रस्त्यावर बसवण्याचं काम ह्या महाविकास आघाडीच्या सरकारनं केलेलं आहे. ज्यावेळेस महाविकास आघाडी सत्तेत येण्यापूर्वी या महाविकास आघाडीचे उपमुख्यमंत्री काय म्हणले होते आपल्याला? तर ज्यावेळेस आमचं सरकार सत्तेवर येईल त्यावेळेस आम्ही 7 भरा 14 करू आणि शेतकऱ्यांसाठी लाईट बिल माफ करू. पण आज त्यांचे जे शब्द आहेत ते त्यांनी फिरवलेत आणि त्या शब्दावर त्यांनी काय म्हणलेत? ब्रह्मदेव जरी खाली आला तरी शेतकऱ्यांचं लाईट बिल माफ करू शकत नाही. ही आपली दुर्दैवी अवस्था त्यांनी केलेली आहे. त्यामुळे त्यांना जाब विचारण्याचं काम आपण या ठिकाणी ह्या मोर्चाच्या माध्यमातून रस्ता माध्यमातून आपण करणार आहे. तर माझी या मोर्चाच्या वतीनं या आघाडी सरकारला व महावितरण कंपनीला एकच सांगणं आहे, जर का यात आपण कुठल्याही परिस्थितीत बदल नाही केला तर आम्ही आपल्याला या कार्यालयाच्या बाहेर कुलूप लावून कोंडून टाकू व बाहेर येण्यास मनाई करू. जर का आपण शेतकऱ्याला दिवसा 10 तासाची वीज नाही दिली तर आम्ही बिल भरायला तयार आहोत, परंतु आम्हाला वेळेत वीज द्या, पूर्ण व्होल्टेजने बिल द्या. आज पडसाळीसारख्या गावात गाव बिनविरोध केलं.